नमस्कार मित्रांनो, वाय डी बाबा की बोल या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत। मित्रांनो, काही ब्रँड्स हे अचानक प्रसिद्धीला येतात, तेवढ्याच लवकर ते नामशेषही होतात। पण काही ब्रँड हे जीवनभर आपल्याशी मैत्री करतात, तो ब्रँड आपणही वापरावा असे प्रत्येकालाच वाटते। त्यात भारतीय तर अजिबात मागे नाही। हे ब्रँड आपला राजेशाही थाट जपतात, असाच आपला रॉयल कारभार जपणारा ब्रँड म्हणजे रॉयल इनफील्ड। रॉयल इनफील्डची बुलेट वापरणे हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते। अहो, कारण त्या बाईकचा थाटच इतका निराळा आहे की त्यावर राईड करताना न विसरता येणारी फिलिंग अनुभवता येते। त्या बुलेटचा तो भारदस्त आवाज त्यावर बसणाऱ्याला तो रॉयल अनुभव देतो। रस्त्यावरून जाताना ती बुलेट प्रत्येकाची नजर ओढावून घेतेच। अशा या रॉयल इनफील्डच्या जन्माबद्दल काही अविस्मरणीय अशी माहिती आज आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, याआधी आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवली होती, त्या व्हिडिओमध्ये लोक रॉयल इनफील्ड बुलेट का पसंत करता हे सांगितलेले आहे। तुम्ही जर ती व्हिडिओ बघितलेली नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 1851 इंग्लंडच्या जॉर्ज टाउनसेंड यांनी मशीनच्या सुया तयार करण्याचा उद्योग सुरू केला। नंतर त्यांनी सायकलचे पार्ट्स बनवायला सुरुवात केली। मग या व्यवसायाला जेव्हा नुकसानीचा फटका पडला तेव्हा 1891 आर डब्ल्यू स्मिथ यांनी अल्बर्ट ईडी यांनी ही कंपनी विकत घेतली। ही कंपनी इंग्लंडमधील इनफील्ड रोडवर असल्याने त्या कंपनीला इनफील्ड मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड नाव देण्यात आले। 1893 या कंपनीला रॉयल स्मॉल आर्म्स फॅक्टरीकडून रायफलचे भाग बनवण्याची ऑर्डर मिळाली। या प्रतिष्ठित ऑर्डरमुळे कंपनीने आपल्या नावात रॉयल हा शब्द सामावून घेतला आणि मग त्यातूनच अप्रतिम शब्द निर्माण झाला, रॉयल इनफील्ड। ट्रेडमार्कमध्ये मेड लाईक अ गन आपल्याला जणू रॉयल फील देतो। 1901 पहिली मोटार बाईक बनवली। पहिल्या महायुद्धाच्या काळात कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली। 1939 पहिल्यांदा कंपनीची बुलेट अवतरली। यानंतर मद्रास मोटरचे के आर सुंदरम यांनी ही बुलेट भारतात आयात केली। भारतीय सेना दलास ही प्रचंड पसंत पडली। भारतातील मोठ्या प्रमाणातील मागणी पाहून मद्रास मोटर्सने इनफील्डशी भागीदारी केली। चेन्नईजवळ कंपनीचा प्लॅन सुरू करण्यात आला आणि बाईकचे किट इंग्लंडमधून येत असे। रॉयल इनफील्ड ही मार्केटमध्ये आपली रफ आणि टफ ओळख टिकून आहे आणि येणाऱ्या काळातही तशीच राहील यात प्रश्नच नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या वाय डी बाबा के बोल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।